तर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकार लंडनहून जी वाघनखं भारतात आणणार आहे ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करताना वापरलेली नाहीत असा दावा करण्यात आला आहे. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघनखं मुंबईत दाखल होतील, मात्र ती वाघनखं शिवरायांची नाहीत. लंडनमधील म्युझियममध्ये याचा पुरावा नाही, त्यामुळे शासनानं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये असा सल्ला देखील इंद्रजीत सावंत यांनी दिला आहे. तर एखाद्या इतिहासकारानं म्हटल्यानं शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरली नाही असं होत नाही. आम्ही अनेक इतिहासकारांचे पुरावे तपासल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. लंडन मध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असणारी वाघनखं शिवाजी महाराजांचीच आहेत का याचाही मागोवा घेतला आम्ही. तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये म्हणजे जी वाघनखं आता राज्य शासन परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, ती वाघनखं ही शिवछत्रपतींनी अफजलखानाचा वध करताना वापरलेली नाहीत याच्याविषयीचे ठाम पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. स्वतः ज्या संग्रहालयात आहेत त्या संग्रहालयानं सुद्धा असा कधीही दावा केलेला नाही की ही वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आहेत असा. इंद्रजीत सावंत हे काही त्यांनी वाघनखं वापरली नाही असं म्हटलंय नाही. मला वाटतं की हा प्रश्न एखाद्या इतिहासकारांनी म्हटलेनी होत नाही. अनेक इतिहासकारांनी आपल्या इतिहासामध्ये जे त्यांचे ऐतिहासिक पुरावे दिले आहे हे तपासूनच आपण या बाबतीमध्ये पुढे गेलो आहे. आता सावंत यांनी काय म्हटलं हे सरकार बघत नाही. ऐतिहासिक पुरावे यामध्ये अनेक इतिहासकारांचे पुरावे तपासले जातात. भंडाऱ्याची उधळण म्हणजे